नमस्कार, JW किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण मूग डाळ व मटकी डाळीची वडी करणार आहोत, याला आपण सांडगे सुद्धा म्हणतो। असे मिक्स डाळीचे वडे खूप छान होतात। त्यासाठी लागणारे साहित्य, 2 वाट्या मुगाची डाळ, अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली आहे आणि 1/2 वाटी चवळीची डाळ घेतली आहे। या डाळी मी सर्व निवडून गाळून घेतले आहेत। या तिन्ही डाळी मी पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून 5 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। मटकी व चवळीची डाळ मी वेगळी भिजवली आहे आणि मुगाची डाळ वेगळी भिजवली आहे। आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून दोन्ही हातांवर अशी डाळ घासून घासून आपण 2 ते 3 वेळा धुवून चाळणीत उकसून घेऊ। दोन्ही मिक्स डाळी आपण पाण्याने स्वच्छ धुवून मी आता चाळणीत काढून घेतले आहे। तर अर्ध्या तासाने पाणी निथळले जाईल। भिजवलेल्या डाळी मी चाळणीत काढून ठेवल्या होत्या, त्यातलं पाणी निथळून गेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात आपण आता थोडे रवाळ असे वाटून घेऊ। भिजवून घेतलेल्या तिन्ही डाळी आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता वाटून घेतल्या आहेत। त्यात आपण आता तिखट मीठ हिंग टाकून घेऊ। वाटलेल्या डाळीत आता आपण लसूण, तिखट मीठ, 2 चमचे जिरा पावडर, 1 चमचा हिंग असं सर्व मिक्स करून बारीक करून घेऊ। लसूण, तिखट मीठ व हिंग मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी न टाकता बारीक करून घेतले आहे। ते आपण डाळीच्या पिठात टाकून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात लसूण, तिखट मीठ, हिंग बारीक करून घेतले आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ व सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ आपण। वड्यांचे मिश्रण छान मिक्स करून झाले आहे। आता मी वड्यांसाठी हा झारा घेतला आहे। या झाऱ्यातून आपण गच्चीवर जाऊन वडे करून घेऊ। आपण हातानेही तोडू शकतो। मी इथे कॉटवर प्लास्टिक कागद धुवून टाकला आहे, त्यावर आता आपण वडे टाकू। आपण हातानेही वडे करू शकतो। हाताने असे छोटे छोटे वडे आपण करून घेऊ। मी जे झारा घेतला आहे त्यात पीठ टाकून वडे वाढून घेतो। विरळ विरळ वडे टाकायचे, म्हणजे लवकर वाळतात, झाऱ्यातून वडे लवकर होऊन जातात। अशा प्रकारे सर्व पिठाचे वडे झारून झाले आहे। ते आपण आता दिवसभर उन्हात वाळवून घेऊ। अशा प्रकारे मूग व मटकी डाळीचे वडे उन्हात छान वाळले आहेत। या वड्यांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते। खूप चविष्ट व पौष्टिक असे वडे चवीला खूप छान लागतात। आपण पण असे वडे नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।